ज्ञानियांचा महामेरू, सकल जनांसी आधारू, जीवनविद्येचा शिल्पकारू पै सद्गुरु, विश्वसंत नामयोगी, जगाला शांतीसुखाचा राजमार्ग दाखविणारे आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा महान संदेश देणारे सर्वेश्वराचे सगुण साकारू सद्गुरु श्री पै माऊली यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. तसेच त्यांना जीवनविद्येच्या या महान कार्यामध्ये अखंडपणे साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आम्हा सर्व नामधारकांच्या मातृतुल्य सौ शारदामाई यांच्या चरणी देखील कोटी कोटी वंदन. जीवनविद्येची धुरा ज्यांनी समर्थपणे सांभाळली ते म्हणजे आदरणीय श्री प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी यांना देखील कोटी कोटी वंदन. आज या 6व्या पुण्यस्मरण दिनी आपलं स्मरण हे पुण्य व्हावं हाच आजचा उद्देश. कारण दिव्यत्वाचं स्मरण आणि कृतज्ञतेची आठवण यामध्ये आपण आज जी स्वरांजली सद्गुरूंचरणी सादर करीत आहोत ह्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपलं स्मरण हे पुण्यस्वरूप व्हावं. सद्गुरूंचा बोध आपण आपल्या जीवनामध्ये उतरवावा. कारण सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाध. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरोनी खऱ्या देवा. आणि अशा प्रकारे सद्गुरूंचा महिमा हा अगाध आहे, अपरंपार आहे. आणि अशा सद्गुरूंच्या प्रती आज पुण्यस्मरण दिनी आज आपण सद्गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आणि आज आपण स्वरांजली सद्गुरूंच्या चरणी यातील पहिले पुष्प आपण येथे सादर करूया. आणि पहिले पुष्प सादर करीत आहेत सद्गुरु जीवन जीवन सद्गुरु सद्गुरु सबहे मेरा हे आपले लाडके आवडते गायक म्हणजे श्री कृष्णा जोशी. माई की ममता नत है
है मस्तक मेरा, नत है मस्तक मेरा। सतगुरु जीवन जीवन सतगुरु, सतगुरु जीवन जीवन सतगुरु, सतगुरु सब है मेरा, सतगुरु सब है मेरा, सतगुरु सब है मेरा, सतगुरु सब है मेरा। विराट विश्व को दिखाया तूने, विराट विश्व को दिखाया तूने, निसर्ग नियमों को अपनाया हमने, निसर्ग नियमों को अपनाया हमने। नत है मस्तक मेरा, नत है मस्तक मेरा, मस्तक मेरा। सतगुरु जीवन जीवन सतगुरु, सतगुरु जीवन जीवन सतगुरु, सतगुरु सब है मेरा, सतगुरु सब है मेरा, सतगुरु सब है मेरा, ललकारा तूने, जीवन विद्या को ललकारा तूने, ललकारा तूने, जीवन विद्या को ललकारा तूने, सुख शांति अमृत
बरसाया तूने, सुख शांति अमृत बरसाया तूने, नत है मस्तक मेरा, नत है मस्तक मेरा। सद्गुरु जीवन जीवन, सद्गुरु सद्गुरु जीवन जीवन, सद्गुरु सद्गुरु सब है मेरा। सद्गुरूंच्यामुळे आपले जीवन कसे सद्गुरुमय होते हे इतक्या सुंदर गीतातून कृष्णाजींनी आपल्याला इथे दाखवलेलं आहे. असं म्हटलेलं आहे, गुरु आनंदमूर्ती गुरु त्रिगुणमूर्ती, निज समाधान गुरु चरणी, गुरु ज्ञानामृत गुरु बोधामृत, नामामृत गोडी गुरु चरणी, गुरु साक्षात्कारी गुरु परोपकारी, अनंत पुण्य गुरु चरणी, गुरु दिव्य रूप गुरु दिव्य स्वरूप, नित्य रूप ध्यान गुरु चरणी। गुरूंच्या चरणी अनंत लीन व्हावं, अनंत शरण जावं, यासारखं दुसरं समाधान ते काय हो. आणि समर्थ रामदास स्वामींनी देखील म्हटलंच आहे की जेणे मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु सेवावा, सद्गुरुविना मोक्ष व्हावा असे कल्पातही न घडे. अशा पद्धतीने आपल्याला स्मरणयोगाचे रहस्य सांगून अंतर्बाह्य उद्धार करणारे सद्गुरु आपल्याला लाभले हे आपलं केवढं मोठं भाग्य हो. आणि सद्गुरूंकडून आपल्याला साधना मिळते हे आपलं परमभाग्य, ती मिळते ती वारंवार करण्याची आपल्याला बुद्धी होते हे तर आपलं परमभाग्य आणि सौभाग्य. म्हणूनच आपल्याला हे सद्गुरू लाभले हे आपलं मोठं भाग्यच आहे. म्हणूनच हे आपल्याला पुढील गीतातून सादर करीत आहे कराड शाखेची कुमारी सिमरन भादुले. आणि गीत आहे, आम्ही सारे जगी भाग्यवंत आम्हा लाभले योगी संत. आम्ही सारे जगी भाग्यवंत, आम्ही सारे जगी भाग्यवंत, आम्ही सारे जगी भाग्यवंत, आम्हाला भले योगी संत, जीवन विद्या देऊनी विश्वाला, जीवन विद्या देऊनी विश्वाला, सुख शांती दिली मानवाला, आम्ही सारे जगी भाग्यवंत, आम्ही सारे जगी भाग्यवंत. सद्गुरु पै नाथ योगेश्वर
भगवंताचा वास, आम्ही सारे जगी भाग्यवंत, आम्ही सारे जगी भाग्यवंत। खरोखरच आपण सर्व भाग्यवान आहोत ना, आपल्याला आपल्याला पई सद्गुरु माऊली लाभले। आता पुढील गीत आपल्या समोर सादर होत आहे, ज्याला ज्याची आस तो त्याचा दास असं म्हटलेलंच आहे, आणि आस म्हणजे इच्छा आणि आकांक्षा। जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा, जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा, कुणाला वेड सत्तेचे कुणाला वेड पैशाचे, कुणाला वेड कनकाचे कुणाला वेड कांतेचे। आपणाकडे असणाऱ्या इच्छा आकांक्षांना शुभरूप देऊन त्यांना सर्वांच्या हिताचे, सर्वांच्या कल्याणाचे आणि विश्व प्रार्थनेचे विचार मनात घोळवट ठेवणे हे केवळ कोण करू शकतं हो? हे केवळ करू शकतात ते केवळ सद्गुरु पई माऊलीच। सर्वांच्या सुखाची समाधानाची आस घेऊन जेव्हा नामधारक विश्व प्रार्थनेत रंगू लागतो तेव्हा मग नामधारक याला जणू काही त्याचा छंदच लागतो, आणि जन्मोजन्मी हीच विश्व प्रार्थनेची आस धरावी, हीच सद्गुरूंची आस धरावी असं तो म्हणू लागतो आणि सद्गुरु चरणाचा दास होऊन राहतो। आणि हेच पुढील गीतातून सादर करीत आहेत। हे गीत लिहिले आहे बेळगावचे श्री प्रशांत बिरजे सर, आणि त्याला संगीत दिले आहे श्री सुरेश सरमळकर, आणि आपणासमोर आता गीत सादर करीत आहेत श्री शैलेश शिरोडकर, आणि गीताचे बोल आहेत जन्मोजन्मी व्हावा तुझा दास पैनाथा, जन्मोजन्मी व्हावा तुझा दास। जन्मोजन्मी व्हावा तुझा दास पैनाथा, जन्मोजन्मी व्हावा तुझा दास पैनाथा, जन्मोजन्मी व्हावा तुझा दास पैनाथा, जवळी घ्यावे मज पामरास जवळी घ्यावे मज पामरास
माझी आस पैनाथा जन्मोजन्मी भावा तुझा दास दास रे जन्मोजन्मी भावा तुझा दास पैनाथा जवळी घ्यावे मजफाम रास जवळी घ्यावे मज पाम रास हीच माझी आस पैनाथा जन्मोजन्मी भावा तुझा दास पैनाथा जन्मोजन्मी भावा तुझा दास तुझ्या नामाचा लागो छंद तुझ्या नामाचा लागो छंद छंद रे तुझ्या नामाचा लागो छंद छंद तुझ्या नामाचा लागो छंद 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 तुझ्या नामाचा लागो छंद तुझ्या विश्व प्रार्थनेत होतो दंग तुझ्या विश्व प्रार्थनेत होतो दंग लाभो सर्वा सुख समाधान लाभो सर्वा सुख समाधान हीच माझी आस पैनाथा पैनाथा हीच माझी आस पैनाथा जन्मोजन्मी भावा तुझा दास दास रे जन्मोजन्मी भावा तुझा दास पैनाथा जवळी घ्यावे मज पाम रास जवळी घ्यावे मज पाम रास हीच माझी आस पैनाथा जन्मोजन्मी भावा आनंद स्वानंद तूच आहे श्रीरंग आनंद स्वानंद तूच आहे श्रीरंग आनंद स्वानंद आनंद स्वानंद तूच आहे श्रीरंग श्रीरंग आनंद स्वानंद तूच आहे श्रीरंग माझ्या अंतरात तूच गोविंद माझ्या अंतरात तूच गोविंद तूच गोविंद तूच गोविंद माझ्या अंतरात तूच गोविंद माझ्या मनी राहो तुझा भाव माझ्या मनी राहो तुझा भाव हीच माझी आस पैनाथा पैनाथा हीच माझी आस पैनाथा जन्मोजन्मी भावा तुझा दास पैनाथा जन्मोजन्मी भावा तुझा दास पैनाथा जवळी घ्यावे मज
जपामरास जवळी घ्यावे मज पामरास हीच माझी आस पैनाथा जन्मोजन्मी व्हावा तुझा दास पैनाथा जन्मोजन्मी व्हावा तुझा दास पैनाथा जन्मोजन्मी व्हावा जन्मोजन्मी व्हावा जन्मोजन्मी व्हावा तुझा दास सद्गुरूंचा दास जन्मोजन्मी होऊन राहावं असं हे सुंदर गीत. यापुढील जे गीत आहे ते सद्गुरूंचं अतिशय आवडतं गीत आणि सद्गुरूंनी ज्याप्रमाणे स्वतःचा देह चंदनासारखा झिजवला आणि जगाला आनंद दिला आणि ही जीवनविद्या नावाचं हे तत्वज्ञान उभं केलं. जीवन जगणे ही एक कला आहे आणि ही कला जो आत्मसात करून घेतो ना तोच खरा कलावंत होय. आणि गेल्या 60 वर्षामध्ये सद्गुरूंनी हे अनुभवांनी सिद्ध करून दाखवलं आहे. सद्गुरूंनी जे 28 हून अधिक ग्रंथ लिहिले, दूरदर्शनवर कार्यक्रम केले, अनेक व्याख्याने प्रवचने कीर्तने केली, त्यातून हे जीवनविद्येचं ज्ञान सर्व जनमानसात पोचावं हाच एक उद्देश. आणि ही जीवनविद्या संपूर्ण विश्वात पसरणे ही जणू काही आज वैश्विकच गरज होऊन राहिलेली आहे. त्यामुळे हे सद्गुरूंचं आवडतं गीत सादर करण्यासाठी डॉक्टरेट केलेले खास नागपूरवरून आलेले श्री किशोरजी देवघरे आणि गीत आहे सुगंध जीवनविद्येचा विश्वामध्ये दरवळावा. सुगंध जीवन विद्येचा विश्वामध्ये दरवळावा. सुगंध जीवन विद्येचा विश्वामध्ये दरवळावा. संजीवनी मानवाला संजीवनी मानवाला दिधली पैनाथानी दिधली पैनाथानी दिधली पैनाथानी. सुगंध जीवन विदेशा विश्वामध्ये दरवळावा. सुगंध जीवन विदेशा विश्वामध्ये दरवळावा. तूच आहेस शिल्पकार तुझ्या जीवनाचा. तूच आहेस शिल्पकार तुझ्या जीवनाचा. पैनाथानी दिव्य संदेश दिधला पैनाथानी दिव्य संदेश दिधला. पैनाथानी दिव्य संदेश दिधला. सुगंध जीवन विदेचा विश्वामध्ये दरवळावा. सुगंध जीवन विदेचा विश्वामध्ये दरवळावा.
प्रार्थना करतो देवा चरणी प्रार्थना करतो देवा चरणी पैनाथ लाभो जन्मो जन्मी पैनाथ लाभो जन्मो जन्मी पैनाथ लाभो जन्मो जन्मी सुगंध जीवन देता विश्वामदे दरबरावा सुगंध जीवन देता विश्वामदे दरबरावा झिजुनी स्वतः सद्गुरुनी झिजुनी स्वतः सद्गुरुनी आनंद दिधला विश्वालाया आनंद दिधला विश्वालाया आनंद दिधला विश्वालाया सुगंध जीवन विश्वामदे दरबरावा सुगंध जीवन देता विश्वामदे दरबरावा संजीवनी मानवाला संजीवनी मानवाला दिधली पैनाथानी दिधली पैनाथानी दिधली पैनाथानी सुगंध जीवन देता विश्वामदे दरबरावा सुगंध जीवन देता सुगंध जीवन देता विश्वामदे दरबरावा विश्वामदे दरबरावा विश्वामदे दरबरावा या गीताप्रमाणे आज जीवनविद्येचा सुगंध संपूर्ण विश्वामध्ये दरवळतच आहे. या आपल्या सर्व कार्यक्रमाला जी हार्मोनियमची साथ लाभलेली आहे ते म्हणजे श्री सुबोधजी सावंत आणि श्री ठिकसेन बांदकर. त्याचप्रमाणे तबल्याची साथ लाभलेली आहे श्री अरुण कुंदेकर आणि श्री यजुवेंद्र बांदकर आणि कीबोर्डवर आहे कुमारी स्मिता चिपकर. एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही बा संशय. नामधारकांसाठी सद्गुरु हाच देव या भावनेतून सद्गुरूंचे दोन चरण म्हणजेच दिव्य बोध आणि दिव्य साधना हे घट्ट धरून ठेवणे म्हणजेच आहे खऱ्या अर्थाने गुरुभक्ती. अशा गुरुभक्तीमुळे साधकाचे मन कृतज्ञतेने सद्गुरूंचरणी लीन होते रमते. अशा प्रकारे सद्गुरु हाच देव हा भाव साधकाच्या अंतःकरणात घट्ट होऊ लागतो. आणि मग ऐका हे गुरुभजनी मन रमवणारे गीत. सादर करती आहे सौ प्रियांका पिंगळे मारणे आणि गीत आहे गुरुभजनी रमले हे मन गुरुभजनी रमले. गुरुभजनी रमले आ
खरोखरच आपल्या सर्वांचे मन गुरुभजनी रमलेलेच आहे. ज्ञानियांचे मुकुटमणी, योगियांचे शिरोमणी आणि तुम्हा आम्हांचे अग्रणी श्री ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी, ते योगिया पाहे दीपावली. आपल्या जीवनाला लागलेली अविवेकाची अज्ञानाची काजळी पुसून विवेकाचा ज्ञानाचा दीप लावणं हीच योगियांची दिवाळी. ज्ञानाच्या अधिष्ठानावर जीवन जगण्याची कला आत्मसात करून घेणे हाच सद्गुरूंचा उद्देश. हे ज्ञान अखिल जनमानसात पोचावं ही सद्गुरूंची आस. सद्गुरूंचे दिव्य स्मरण हे सतत झाले पाहिजे अशी आपण इच्छा करतो. मग अशा वेळी गीत गावे कुणाचे हो, तर गीत आपण सद्गुरूंचेच गातो ना. तर आता आपल्या सर्वांचे लाडके गायक श्री ठिकसेन बांदकर आपल्यासमोर गीत सादर करीत आहेत, प्रतिभा तुझी स्मरोनी गावे तुझेच गाणे.
सद्गुरु एकदा म्हणाले होते, गाणारा गायक, संगीतकार किंवा मूर्तिकार म्हणजे हे अगदी परमेश्वराच्या जवळ असतात. हे ऐकल्याबरोबर माझी कॉलर एकदम टाईट झाली. नंतर सद्गुरू परत म्हणाले, पण त्यांना परमेश्वर सापडलेला नसतो खाली. का? सद्गुरूंनी मला प्रश्न केला, म्हटलं नाही माहिती, सांगतो. म्हणाले, त्याला परमेश्वर माहिती नसतो कारण त्याच्याजवळ अहंकार असतो की हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं. तेव्हा सद्गुरुराया, आता अशी म्हणण्याची सोय नाही, प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझे असे गाणे. हो, सद्गुरूंनी अशी काही गाणी आमच्या पदरात घातली, ती उन्मनी काय, ती जाणीव काय, तो परेचा प्रांत काय, काही आम्हाला माहिती नाही, काही माहिती नाही. मग ही गाणी सद्गुरूंनी का घातली? सद्गुरूंनी आमच्या पदरात घातली याला कारण आहे. मी विचार केला, खूप विचार केला, अरे तुला नाही कळलं तरी चालेल, पण ती जगापुढे जाऊ देत, कारण माझा परमार्थ हा आगळा आणि वेगळा आहे पारंपरिक परमार्थापेक्षा. हे लोकांना त्या गाण्यातून तरी समजू देत, ही सद्गुरूंची इच्छा होती. आणि एक लगावली आहे पुन्हा सद्गुरूंनी, गाणं इकडं लिहिलं जात नाही, परेच्या प्रांतात, हे पण त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये सद्गुरूंनी मार्गदर्शन केलं आहे मला, माझ्या पदरचं नाही, सद्गुरूंनी त्याच्यामध्ये काही वाक्य टाकलेली आहेत. मी टाकलेलं होतं मन शुद्ध भावनेच्या भावात ते रुतावे, सद्गुरूंनी नको, हे नको, मन शुद्ध धारणेच्या भावात ते रुतावे असं पाहिजे. त्या आता आपण गाणं म्हणूया. प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझेच गाणे, प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझेच गाणे. प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझेच गाणे, प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझे गाणे, मन शुद्ध धारणे चा, मन शुद्ध धारणे चा, भावात ते रुतावे, भावात ते रुतावे, मन शुद्ध धारणे चा, भावात ते रुतावे, भावात ते रुतावे. प्रतिभा संगीतात, जीवन संगीतात, जीवन संगीतात, जीवन संगीतात, जीवन संगीतात, जीवन संगीतात,
लय ताल शब्द लहरी लयताल शब्द लहरी विठ्ठल नाद गजरी नामात सुरम नामात सुर मिळावे नामात सुर मिळावे सुरानी राम भावे प्रतिभा तुझी स्मरणी तुझे जगावे प्रतिभा तुझी स्मरणी तुझे जगावे प्रतिभा तुझी स्मरणी तुझे कवयित्री सुहासिनी बांधकर आहे हा मन उन्मनी तजावे परते परे रमावे मन उमनीत जावे परते परे रमावे प्रज्ञा ऋतुंबरेने गाणे तिथे रचावे हो गाणे तिथे रचावे प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझे जगावे प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझे जगावे प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझे जगावे मन शुद्ध धारणेचा भावात ते रुतावे भावात ते रुतावे मन शुद्ध धारणे जा भावात ते रुतावे भावात ते रुतावे प्रतिभा तुझी स्मरणी गावे तुझे जगावे प्रतिभा तुझे जगाणे प्रतिभा तुझी स्मरणी असेच एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणजेच जीवनविद्या कार्याची स्फूर्तीदायिनी सौ मिलनताई यांचा 22 मे हा स्मृतिदिन त्यांचे देखील आज आपण स्मरण करीत आहोत. अतिशय हुशार अतिशय बुद्धिमान तेजस्वी शिस्तप्रिय कृतज्ञता भावानं अतिशय मुरलेल्या आणि सर्वांचं
भरभरून कौतुक करणाऱ्या आपल्या मिलनताई यांचं देखील आपण आज स्मरण करूया. पुढे सद्गुरु म्हणजे हृदयाची हाक, सद्गुरु म्हणजे निःशब्द आग, सद्गुरु म्हणजे नाव परमात्म्याचे, सद्गुरु म्हणजे गुज अंतरीचे, सद्गुरु म्हणजे कोमल अंतःकरण, सद्गुरु म्हणजे मंदिराचा कळस, सद्गुरु म्हणजे माया आणि ममता, सद्गुरु म्हणजे ज्ञानाची ओतप्रोत गंगा. वासराने गाईला घट्ट मिठी घालावी आणि गाईने वासरासाठी पान्हा सोडावा, तसे सद्गुरु माऊली आमच्यासाठी ज्ञानाचा पान्हा ओसंडून सोडतात. आणि हे पुढील गीतातून सादर करीत आहेत तू अधिपती त्रैलोक्याचा आणि आपले गायक आहेत श्री प्रवीणजी बांदकर. तू अधिपती त्रैलोक्याचा महिमा सद्गुरु तुमचा ऐसा महिमा सद्गुरु तुम ऐसा महिमा सद्गुरु तुमचा तू अधिपती त्रैलोक्याचा तू स्वामी ब्रह्मांडाचा तू अधिपती त्रैलोक्याचा तू स्वामी ब्रह्मांडाचा तू अधिपती त्रैलोक्याचा तू स्वामी ब्रह्मांडाचा ऐसा महिमा सद्गुरु तुमचा ऐसा महिमा सद्गुरु तुमचा ऐसा महिमा सद्गुरु तुमचा तू वेदांच्या पलीकडचा 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 तू उपनिषदांच्या वरचा तू वेदांच्या पलीकडचा तू उपनिषदांचा वरचा तू उपनिषदांच्या वरचा तू उपनिषदांच्या वरचा तू उपनिषदांच्या वरचा तू वेदांच्या परीकडचा तू उपनिषदांच्या वरचा
सिद्धांत षडशास्त्रांचा, सिद्धांत षडशास्त्रांचा, कुरुठा तू ज्ञानाचा, कुरुठा तू ज्ञानाचा, कुरुठा तू ज्ञानाचा, कुरुठा तू ज्ञानाचा, ऐसा महिमा सद्गुरु तुमचा, ऐसा महिमा सद्गुरु तुमचा, ऐसा महिमा सद्गुरु तुमचा। चाही परता तू माये चाही परता, चित्रपट बेधडक या चित्रपटामध्ये श्री प्रवीणजी वानकर यांनी संगीत दिले आहे। राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्मम सुसुखम कर्तुम अवव्ययम। सर्वात पवित्र सर्वात उत्तम अशी राजविद्या, गुह्यात गुह्य असणारे अध्यात्म, सर्वांना सुख देणारे अध्यात्म, हे केवळ आणि केवळ सद्गुरूच शिकवू शकतात। म्हणूनच सद्गुरूंचा महिमा वेद श्रुती पर पुराण आणि संत ऋषीमुनींनी अगदी मुक्त कंठाने गायला आहे। सद्गुरु महिमा अगाध ही स्तुती नसून वस्तुस्थिती आहे, कारण सद्गुरु कृपेशिवाय आत्मज्ञान नाही। गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान, वा उगाची तो क्षीण साधनांचा। सहज साधन गुरुकृपा जाण, जीवाचे कल्याण तेणे होय। नवीन जन्म देणारे सद्गुरु आणि सद्गुरूच असू शकतात। त्यामुळे पुढील गीत सादर करीत आहेत बेळगावचे श्री शैलेश शिरोडकर आणि गीताचे बोल आहेत पैनाथा तेरे कारण हमको नया जीवन मिला। कारण हम
को नया जीवन मिला पैना था तेरे कारण हमको नया जीवन मिला क्या पाया क्या खोया हमने क्या पाया क्या खोया हमने फिर भी बहुत कुछ तूने दिया पैना था ही दिया भर भर के क्या मांगे हम तुमसे क्या मांगे हम तुमसे क्या मांगे हम तुमसे न मांगे ही दिया भर भर के तेरे चरणों में ही आस तेरे चरणों में ही आस सदा रहे तेरे चरणों के दास पैना था तेरे कारण हमको नया जीवन मिला पैना था तेरे कारण हमको नया जीवन मिला में क्या गाए हम तेरे गुण लफ्जों में क्या गाए हम तेरे गुण दसा धरे सागरे पगरे दसा लफ्जों में क्या गाए हम तेरे गुण सागरे रे प ग गद प पसाद प गरे सारे धसा लब्जो में क्या गाए हम तेरे गुण हम तो है तेरे चरणों की धूल हम तो है तेरे चरणों की धूल इस धूल को तूने हृदय से लगाया शिल्पकार बना के चमक उठाया शिल्पकार बना के चमक उठाया पैना था तेरे कारण हमको नया जीवन मिला पैना था तेरे कारण हमको नया जीवन तेरे ज्ञान को जिन्होंने किया सच्चा स्पर्श तेरे ज्ञान को जिन्होंने किया
के जीवन को मिला है नया अर्थ, उनके जीवन को मिला है नया अर्थ। अब ना किसी से गिले शिकवे, अब ना किसी से गिले शिकवे, आखरी दम तक, आखरी दम तक तुम हमारे हम तुम्हारे। पैना था, पैना था सद्गुरु, पैना था, पैना था तेरे कारण हमको नया जीवन मिला। पैना था तेरे कारण हमको नया जीवन मिला। क्या पाया क्या खोया हमने, क्या पाया क्या खोया हमने, फिर भी बहुत कुछ तूने दिया। पैना था, पैना था सगुरु, पैना था, पैना था तेरे कारण हमको नया जीवन मिला। पैना था तेरे कारण हमको नया जीवन मिला। क्या पाया क्या खोया हमने, क्या पाया क्या खोया हमने, फिर भी बहुत कुछ तूने दिया। पैना था, पैना था सद्गुरु, पैना था। खरंच सद्गुरूंच्या ज्ञानाने आपला पुनर्जन्म हा नक्कीच होतो। मार्ग दावी त्याच्या पुण्यानाही पार, होतील उपकार अगणित। 60 वर्षापूर्वी नामसंप्रदाय मंडळाचे इवलेसे रोप सद्गुरूंनी लावले आणि त्याचे आज असंख्य शाखांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षात परिवर्तन झाले। अशा जीवनविद्येने समाजाला काय दिले असे विचारले असता एका वाक्यात आपल्याला सांगता येईल, जीवनविद्येच्या संपर्कात आलेल्या माणसांचे प्रपंचात उत्कर्ष आणि परमार्थात उन्नती होऊन जीवनाचे सार्थक झाले। कित्येक लोकांना सद्गुरूंच्या ज्ञानाचा स्पर्श झाला, त्यांचे प्रथम विचार बदलले, व्यसने गळून पडली, अज्ञान दूर झाले। त्यांनी आपल्या मुलांना कष्टाने शिकवून पुढे नावारूपाला आणले। अशा पद्धतीने प्रत्येकाला वाटतं की सद्गुरूंची कृपा आपल्यावर बरसत राहावी। सद्गुरूंचे दर्शन घेण्यासाठी असंख्य नामधारक जेव्हा तासनतास लाईनमध्ये उभे राहत आणि सद्गुरूंच्या एका दृष्टीसाठी, सद्गुरूंच्या एका नजरेसाठी अगदी वाट पाहत असत आणि सद्गुरूंची नजर पडताच ते अंतर्बाह्य तृप्त होत आणि सद्गुरूंच्या कृपेशी बरसात अशीच सतत होत राहो, हीच प्रार्थना पुढील गीतातून सादर होत आहे। तुझ्या कृपेची बरसात बरसू दे, बरसू दे। आणि गायिका आहे कुमारी सिमरन भादुले, कराड शाखा। तुझ्या कृपेची बरसात बरसू दे, बरसू दे, तुझ्या कृपेची बरसात बरसू दे, बरसू दे। जीवनी जीवन विद्येची, जीवनी जीवन विद्येची, साथ लाभू दे तुझ्या कृपेची बरसात। जीवनी जीवन विद्येची,
दर्शनासह आरूढ रथावर साधनेचा सन्मार्गावर सुदर्शनासह आरूढ रथावर प्रकाशाच्या वाटेवर प्रकाशाच्या वाटेवर धाऊ दे तुझ्या कृपेची बरसा आकाशाहून विराट असशी अनुरेणून सूक्ष्म दिसशी कासधरोनी विज्ञानाची कासधरोनी विज्ञानाची दिव्यत्वाचे त्या बंधू दे तुझ्या कृपेची बरसा स्वरांजली सद्गुरूं चरणीमधून सद्गुरूंच्या कृपेची बरसात ही आपणा सर्वांवर होत आहे ना. विठ्ठल नाम म्हणजे अमृताचे पान. नामस्मरण हा ईश्वर प्राप्तीचा खरा रामबाण उपाय होय. आणि याच मार्गाने गेले असता संसार चांग आणि परमार्थ सांग होतो. अत्यंत सोपा, उत्कृष्ट, सुखकर, हमखास फल देणारा हा राजमार्ग आहे. आणि खऱ्या सद्गुरूंची गाठ पडली तर सहज मुखातून उद्गार निघतात. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. तर आपण नामधारक काय म्हणतो हो? आपण म्हणतो नामधारक म्हणे धन्य झालो आजी सद्गुरुराया भेटलो. सद्गुरूंच्या डोळ्यातून वाणीतून तर अमृतरस पाझरतच असतो आणि प्रत्येकजण सद्गुरूंच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतो. सौ वैशाली जोशी लिखित आणि श्रीकृष्णा जोशी यांचे संगीत लाभलेले गीत सादर करीत आहेत श्रीकृष्णा जोशी. आणि गीत आहे श्री गुरुनयन सुधा बरसे हम तो तेरे दर्शन के प्यासे. श्री गुरु नयन सुधा Yeah, I know.
तुमही बसे मन मंदिर में तुमही बसे श्री गुरु नयन बरसे श्री गुरु नयन सुधा बरसे श्री गुरु नयन सुधा पतित जीवन उलझन में बीता पतित जीवन उलझन में बीता पतित जीवन उलझन में बीता Oh.
तुझसे पाया विठ्ठल होकर जीना सिखाया विठ्ठल मंत्र जीना विठ्ठल मंत्र जीना सिखाया विशाल विश्व साक्षी विठ्ठल विशाल विश्व साक्षी विठ्ठल श्री गुरु नयन सुधावर से श्री नयन सुधावर से श्री गुरु नयन सुधावर से हम तो तुमर कर सर गे प्यासे हम तो तुमर दरसन के प्यासे श्री गुरु नयन सुधावर से 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 बरसे बरसे। या बहारदार गीतानंतर आपण पुढे जाऊया. आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, सद्गुरु आपल्याला लाभले म्हणून आपण अक्षरशः वाचलो, नाहीतर प्रवाह पतितासारखे कुठेतरी वाहत गेलो असतो हे कधी कळलंच नसतं. सद्गुरूंचे ऋण हे एका जन्मात फिटणारे नाहीत, कितीही बघितले तरी हा अतृप्तीचा विषय आहे. कारण सद्गुरूंचा जो सहवास लाभला तो आपल्याला कमीच वाटतो आणि जन्मोजन्मी आपल्याला सद्गुरू सहवास लाभावे हा आपल्याला लोभ होत राहतो. आणि या जन्मी सद्गुरू सहवास लाभला आणि पुन्हा पुन्हा त्यांचे दर्शन आपल्याला व्हावे हीच आपण आस धरतो. हेच पुढील गीतातून सादर करीत आहेत श्री भूषण गोसावी आणि गीत आहे कितीदा दर्शन घ्यावे कितीदा जन्मा यावे. पैनाथा दर्शन द्या नाथा हृदय मोहर तुम्हीच नाथा
चरणी तुमच्या तन्मय होनी, चरणी तुमच्या तन्मय होनी, चिन्मय निज रूप पहावे, तितिदा जन्मयावे, तितिदा दर्शन घावे, तितिदा जन्मयावे, तितिदा दर्शन घावे, तितिदा जन्मयावे। सौभाग्याचा तोच सोहळा तुमच्या चरणी जीवनी मावा, सौभाग्याचा सोहळा तुमच्या चरणी जीवनी मावा, अहंकाराचे मर्दन करणा, अहंकाराचे मर्दन करणा, तुमच्या चरणी रमावे, कितीदा जन्मायावे, कितीदा दर्शन घ्यावे, कितीदा जन्मयावे। ईश्वर चिंतन अमृत जीवनी, कल्पतरु है मन चिंतामणि, ईश्वर चिंतन अमृत जीवनी, कल्पतरु कल्पतरु है मन चिंतामणि, शिकवण तुमची हृदयी जपणा, शिकवण तुमची हृदयी जपणा, शिकवण तुमची हृदयी जपणा, तुषार अमृत प्यावे, कितीदा जन्मयावे, कितीदा दर्शन घ्यावे, कितीदा जन्मयावे, डोळे भरून पाहू किती, डोळे भरून पाहू किती, कितीदा दर्शन घ्यावे, कितीदा दर्शन घ्यावे, कितीदा जन्मयावे, कितीदा दर्शन घ्यावे, कितीदा जन्मयावे, कितीदा जन्मयावे, कितीदा जन्मयावे। सद्गुरूंचं दर्शन किती घेतलं तरी ते आपल्याला कमीच आहे। सद्गुरूंचे देखिल्या पाय तहान भूक हरपोनी जाई, कल्पना उठेची न राहे निज सुख राहे गुरुचरणी, कृपावंत भला सद्गुरु लाभला अंगीकार केला तेणे मज, वात्सल्य मूर्ती सद्गुरूंची करुणामयी प्रेमळ नजर ही साधकाला कृतकृत्य करते। कारण आपण कशाचा शोध करत असतो तर केवळ आणि केवळ आनंदाचाच, कारण जे आपण हरवलं आहे ते आपण शोधतो, आणि हा आनंद कुठे आहे तर तो मन आनंद आहे कृष्णाकडे, आकर्षणाकडेच तो नांदतो। आणि पुढील भैरवी सादर होत आहे कृष्णानंद हाची तो गोविंद, आणि हे सादर करते आहेत श्री प्रवीणजी बांधकर। आ...
कृष्णानंद हाची तो गोविंद कृष्णानंद हाची तो गोविंद अवघा विश्वाचा आनंद कृष्णानंद हाची तो गोविंद अवघा विश्वाचा आनंद अवघा विश्वाचा आनंद असे चराचर व्यापून सत्पदात नारायण असे चराचर व्यापून सत्पदात नारायण असे चराचर व्यापून सत्पदात नारायण असे चराचर व्यापून सत्पदांत नारायण कृष्णानंद हाची तो गोविंद अवघा विश्वाचा आनंद कृष्णानंद हाची तो गोविंद अवघा विश्वाचा चित्पदी दिव्य ज्ञान जाणा सद्गुरु पैवा मन चित्पदी दिव्य ज्ञान जाणा सद्गुरु पैवा मन सद्गुरु पैवा मन सद्गुरु पैवा मन तिन्ही मिळोनी सचिदानंद तिन्ही मिळोनी सचिदानंद जीवनविदेचा सुगंध जीवनविदेचा सुगंध कृष्णानंद हाची तो गोविंद कृष्णानंद हाची तो गोविंद अवघा विश्वाचा आनंद अवघा विश्वाचा आनंद जय जय पैनाथ माऊली जय जय पैनाथ माऊली जय जय पैनाथ माऊली जय जय पैनाथ माऊली जय जय कृष्णानंद माऊली जय जय कृष्णानंद माऊली जय जय कृष्णानंद माऊली जय जय कृष्णानंद माऊली कृष्णानंद माऊली जय जय कृष्णानंद माऊली जय
जय जय नारायण माऊली जय जय नारायण माऊली जय जय नारायण माऊली जय जय नारायण माऊली जय जय पैनाथ 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 माऊली जय जय कृष्णानंद माऊली जय जय कृष्णानंद माऊली जय जय कृष्णानंद माऊली जय जय कृष्णानंद माऊली जय जय नारायण 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 माऊली जय जय पैनाथ माऊली जय जय पैनाथ माऊली जय जय पैनाथ माऊली जय जय पैनाथ माऊली विठ्ठल 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 कुंडली कवरदे हा श्री ज्ञानदेव सद्गुरुनाथ महाराज की जय गायनाचे रंगी शक्ती अद्भुतय अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सद्गुरूंनी निर्माण केलेल्या जीवनविद्येच्या तत्वज्ञानावर आधारित सुंदर गीतांच्या द्वारे सद्गुरू बोध आपण श्रवण केला. आपण या गीतांचा आनंद नक्कीच लुटला असणार याची आम्हाला खात्री आहे. या स्वरांजली सद्गुरूंचरणी अर्पण केल्यावर आपले स्मरण दिव्य स्वरूप होऊन प्रत्येकाच्या हृदयात सद्गुरू म्हणजेच भगवंत नक्कीच प्रगट झाले असणार. म्हणूनच वाटते, काय द्यावे यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. या मधुर आनंदमय स्वरांजलीची सांगता आपण एका विश्वप्रार्थनेने करीत आहोत. सद्गुरुनाथ